नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं सर्वांचं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. डोंबिवली एमआयडीसी परिसरासह आसपासच्या परिसरात उग्रवाद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. डोंबिवली एमआयडीसी परिसरात काल रात्रीपासून अचानक उग्रवाद पसरला. डोंबिवलीतच नव्हे तर आसपासच्या परिसरातही हा उग्रवाद पसरला होता. नागरिकांना, विशेषतः वृद्ध नागरिकांना श्वास घेण्यात त्रास होत होता, डोळ्यांची जळजळ होत होती, त्यामुळे नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले. रात्रीच्या वेळेला सोडून येतात आणि 11, 11:30, 12 नंतर येतात आणि ते केमिकल खाली करतात असं ऐकण्यात आलेलं आहे. परंतु आता प्रत्यक्षदर्शी आपण काय बघितलेलं नाही आणि रात्रीच्या वेळेला 10 नंतर हा उग्रवास आता इथे येत असतो. ह्या सगळ्या जेवढ्या पण केमिकल कंपन्या आहेत त्यांचा म्हणजे कुठल्याही नियमाला धरून ते कुठले काम करत नाहीयेत आणि प्रत्यक्ष अतिशय घाणेरडा केमिकल इथे सोडलेलं जातं आणि त्याच्याने श्वास घ्यायला त्रास होतो. यावेळी नागरिकांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण नित्य नेमाचे झाले, संबंधित यंत्रणं या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. कसं आहे की हे आपल्यासाठी काय डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही आहे, हे दरवेळेला या घटना घडत असतात. म्हणजे प्रोबेस असू दे, हिरवा पाऊस असू दे, गुलाबी रस्ता असू दे, हे सगळं इथे वारंवार घडतं. आम्ही भोपाळच्या दिशेने मार्गक्रमण करतोय हे वारंवार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सांगत आलेलो आहोत. आता दुर्दैव असं आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांचं हे आजोळ आहे डोंबिवली मध्ये, आणि एवढं असून सुद्धा त्यांना डोंबिवलीकरांची काहीच पडलेली नाही, त्याबद्दल खेद वाटतो. पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही उद्या रिजनल ऑफिसर आहेत आपल्या इकडचे वाघमारे साहेब म्हणून, त्यांची उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ सकाळी भेट घेणार आहे. त्याच्यानंतर आम्ही आमची जी दिशा आहे ती स्पष्ट करू. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची पथक या परिसरात दाखल तपासणीसाठी एमआयडीसी परिसरात येणार असल्याचे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.